मराठा आरक्षणासाठी सोलापूरच्या कोंडीमध्ये 50 पेक्षा अधिक मराठा बांधवांनी सामूहिक मुंडन केलं, तर काही आंदोलकांनी अर्ध मुंडन केलं. गेल्या 40 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील मांडवगण फराटा या गावात मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे. आज या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत आज खालावली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा या उपोषणकर्त्यांनी सरकारला दिला. पुण्याच्या शिरूर तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा आज 4वा दिवस आहे. काही आंदोलकांची प्रकृती या दरम्यान खालावली आहे. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. निफाड तालुक्यातल्या भरवस फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आमरण उपोषण सुरू. मनोज जरांगेंना पाठी मदरण्यासाठी तरुण बेमुदत आमरण उपोषणाला बसलाय. पाठी मदरण्यासाठी मराठा समाज उपोषण सहित दाखल आहे. घरातल्या माझ्या मळ्यातल्या नाशिकच्या पंचवटी परिसरात मराठा समाजानं मेणबत्ती लावून आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आणि राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आंबेगावच्या पिंपळगावात ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च यावेळी विद्यार्थी शेतकरी बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. विकासाचा ध्यास म्हणजे